नमस्कार, आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सविस्तर बातम्यांआधी टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. केंद्र सरकार शेतकरी आंदोलनाचा प्रश्न चुकीच्या पद्धतीनं हाताळतंय, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा आरोप. ₹10,00,000 लाच घेताना प्राप्तिकर निरीक्षक अँटी करप्शनच्या जाळ्यात, एका डॉक्टर विरोधातील कारवाई टाळण्यासाठी मागितली होती लाच. इचलकरंजीतील भाजपसोबत सत्तेत असणाऱ्या शाहू विकास आघाडीच्या नगरसेविकेनेच काढला महिलांसह पालिकेवर मोर्चा. नगराध्यक्षांसमोर वाचला प्रभागातील समस्यांचा पाढा. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत पालकमंत्री सतेज पाटील यांची आढावा बैठक. भाजीपाल्याच्या कचऱ्यापासून गांडूळ खत निर्मिती प्रकल्पाबरोबरच सोलर स्ट्रीट लाईट सिस्टीम बसवण्याची केली सूचना. वृद्ध दाम्पत्याच्या आर्थिक फसवणूक प्रकरणाचा पोलिसांनी गतीनं तपास करावा, अन्यथा आंदोलन, सर्वपक्षीय कृती समितीचा इशारा. आणि जिल्ह्यात 24 तासात 15 नवे कोरोनाबाधित तर 21 जणांना डिस्चार्ज, एकही मृत्यू नाही. 88 रुग्णांवर उपचार सुरू. To achieve success and prosperity in business, the selection of the right place is very important. And that is why Elixir Park is the perfect choice for any kind of showroom, office, restaurant, shop or hotel. Right from 400 square feet to 4000 square feet, ground floor to 9th floor, Elixir Park offers a variety of options for your business ventures. Best in class quality construction, independent parking, located in the heart of the city, a site that's highly attractive and the focus of everyone's attention. Perfect planning and super fast construction. Reaping prosperity, Elixir Park is a paramount residential and commercial hub of modern times. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला क्रीडा मनोरंजन शेती उद्योग, कुठ काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज, एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. इन्कम टॅक्स भरला नसल्याबद्दल एका डॉक्टर विरोधात प्राप्त झालेल्या अर्जाची आयकर विभागाकडून चौकशी सुरू होती. यामध्ये कारवाई टाळण्यासाठी 10,00,000 रुपयांची लाच घेताना प्राप्तिकर निरीक्षक प्रताप चव्हाण याला अँटी करप्शनच्या पथकानं रंगेहात पकडलंय. कोल्हापूर जिल्ह्यातील एका डॉक्टर विरोधात प्राप्तिकर विभागाकडे एक तक्रार अर्ज दाखल झालाय. या अर्जाच्या अनुषंगानं प्राप्तिकर विभागाकडून संबंधित डॉक्टराची चौकशी सुरू होती. या चौकशी दरम्यान घरावर छापा टाकणार असल्याचं निरीक्षक चव्हाण यानं संबंधित डॉक्टरला सांगितलं होतं. ही छापा कारवाई टाळण्यासाठी निरीक्षक चव्हाण यानं डॉक्टरकडे सुरुवातीला 25,00,000 रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती 14,00,000 रुपये देण्याचं निश्चित झालं. दरम्यान डॉक्टरांनी या संदर्भात अँटी करप्शनकडे तक्रार केली. 14,00,000 रुपयांपैकी 10,00,000 रुपये निरीक्षक चव्हाणला आज देण्याचं ठरलं होतं. त्यानुसार 10,00,000 रुपयांची लाच घेताना प्राप्तिकर निरीक्षक प्रताप चव्हाण याला विल्सन पुल इथं रंगेहात पकडण्यात आलं. इन्कम टॅक्स ऑफिसर प्रताप चव्हाण आहे, त्यांनी सांगितलं का जे फायनल आपलं ठरलं होतं 14,00,000 रुपये तेच तुम्हाला द्यावं लागतील. आता त्यातले किती पैसे घेऊन आलेले आहेत तर ते त्यापैकी आम्हाला 10,00,000 रुपये आता द्यावं लागतील. मग ते ठरल्यानंतर 10,00,000 रुपये देण्यासाठी गेल्यानंतर त्यांनी सांगितलं का तुम्ही सकाळी या, आणि मग सकाळी जे आलोशी आहेत प्रताप चव्हाण यांनी त्यांना बोलून घेतलं. लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनच्या शेजारी विल्सन ब्रिजच्या तिथं, आणि त्या ठिकाणी 10,00,000 रुपये स्वीकारत असताना आम्हाला ते रंगात मिळालेले आहे. मग आम्ही त्यांना त्या ठिकाणी ताब्यात घेतलं आणि पुढील कारवाई करीत आहोत.
कारवाईच्या भीतीने इतरांच्या पोटात गोळा आणणाऱ्या प्राप्तिकर विभागातीलच निरीक्षकाला तब्बल 10 लाख रुपयांची लाच स्वीकारताना पकडण्यात आल्यानं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। केंद्र सरकार शेतकरी आंदोलनाचा प्रश्न अव्यवहार्य पद्धतीने हाताळते असा आरोप माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी केलाय। ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते। आंदोलनात शेतकऱ्यांचा मृत्यू होत असूनही गृह मंत्रालय त्याची दखल घेत नसल्याबद्दल त्यांनी टीका केली। कृषी विधेयकांविरोधात देशभरात गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाबाबत केंद्र सरकारनं अद्याप कोणताही तोडगा न काढल्यानं माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली। कोल्हापुरातील काही कार्यक्रमांनंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना माजी मंत्री शिंदे यांनी केंद्र सरकार शेतकरी आंदोलनाचा प्रश्न गांभीर्यानं घेत नसल्याचं सांगितलं। सरकारनं शेतकऱ्यांशी त्वरित बोलून त्यावर तोडगा काढणं महत्त्वाचं होतं, मात्र दुर्दैवानं तो होताना दिसत नाही। आंदोलनात शेतकऱ्यांचे मृत्यू होत असतानाही गृहमंत्रालय त्याची साधी दखलही घेत नसल्याची टीका शिंदे यांनी केली। शेतकरी आंदोलनाचं जर बघितलं आपण तर ज्या तऱ्हेनं तो प्रश्न ते हाताळतायत, कुठलाही गृहमंत्री अशा प्रकारे वागला नसता। तरी एक 3-4 दिवसामध्ये त्याच्याशी बोलणं, डायलॉग ठेवणं हे त्यांचं काम असतं। देशातील काँग्रेस नेतृत्व बदलाबाबत सातत्यानं चर्चा होतीये, मात्र सध्याची शेतकरी आंदोलनाबरोबरच अन्य महत्त्वाचे प्रश्न सुटणं गरजेचं आहे, त्यानंतर नेतृत्व बदलाबाबत विचार करता येईल असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। शेतकऱ्यांचं मोठं आंदोलन चाललेलं आहे, शेतकऱ्यांचा जिवंत प्रश्न आता नॅशनल लेवलवर तळपतो आहे, अशा वेळेस आमच्या काँग्रेसचं नेतृत्व बदला वगैरे अशा प्रकारचा विचार करू नये, पुढे कधीतरी करता येईल, एकदा हे आंदोलन समाप्त होऊ द्या। पत्रकार परिषदेला गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, ऋतुराज पाटील, शिक्षक आमदार प्राध्यापक जयंत आसगावकर, माजी महापौर नीलोफर आजरेकर आदी उपस्थित होते। इचलकरंजी नगर परिषदेत भाजप सोबत सत्तेत असणाऱ्या शाहू विकास आघाडीच्या नगरसेविका अनिता कांबळे यांच्यावर आज चक्क भागातील महिलांना घेऊन पालिकेवर मोर्चा आणण्याची वेळ आली। भागात मूलभूत सुविधा मिळत नसल्यानं मोर्चा काढून त्यांनी नगराध्यक्ष अलका स्वामी यांच्यासमोर आपलं गाऱ्हाणं मांडलं। इचलकरंजी शहरातील वॉर्ड नंबर 18 कामगार चाळ सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी, महात्मा गांधी हाऊसिंग सोसायटी या ठिकाणी वेळेवर कचरा उठाव होत नाही, वेळेवर नळाला पाणी येत नसल्याच्या कारणावरून नगरसेविका अनिता कांबळे यांनी भागातील महिलांसह पालिकेवर मोर्चा काढला। परिसरातील कचरा वेळेवर उठाव होत नसल्यामुळं इथल्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय, पाण्याचंही योग्य नियोजन होत नसल्याची बाब त्यांनी नगराध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिली आहे। यावेळी नगराध्यक्ष अलका स्वामी यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला, तसेच पुढील आठवड्यापासून निश्चित केलेल्या वेळेत पाणीपुरवठा केला जाईल अशी ग्वाही नगराध्यक्ष अलका स्वामी यांनी दिली। यावेळी प्रदीप कांबळे, कमल चव्हाण, चंदाबाई कुरणे, मंगल कांबळे, अमर कांबळे, संजय कांबळे यांच्यासह महिला उपस्थित होत्या। कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत आज पालकमंत्री सतेज पाटील यांनी पदाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली। या बैठकीत नामदार पाटील यांनी भाजीपाल्याच्या कचऱ्यापासून गांडूळ खत निर्मिती करण्याबरोबरच समितीत सोलर स्ट्रीटलाईट सिस्टीम बसवण्याबाबत सूचना केल्या। जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये समितीच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली। यावेळी त्यांनी बाजार समितीच्या कामकाजाचा आढावा घेतला। शहरातील धान्य व्यापारी हे अद्याप टेंबलाईवाडी इथल्या धान्य मार्केटमध्ये स्थलांतरित का झाले नाहीत, कोणत्या सुविधांची अडचण आहे का असा प्रश्न उपस्थित केला। यावर बाजार समितीचे सचिव जयंत पाटील यांनी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीकडून व्यापाऱ्यांना आवश्यक असलेल्या सर्व सुविधा टेंबलाईवाडी इथल्या मार्केटमध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत, मात्र व्यापारी अद्याप स्थलांतरित होत नसल्याचं सांगितलं। यावर पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यापाऱ्यांची बैठक घेऊन योग्य तो मार्ग काढण्यात येईल असं सांगितलं। बाजार समितीमध्ये जिल्ह्यातून भाजीपाला मोठ्या प्रमाणात येतो, या भाजीपाल्याचं वेस्टेज मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये पडतं, या वेस्टेजपासून गांडूळ खत निर्मिती करावी अशी सूचना केली। बाजार समितीमध्ये सोलर स्ट्रीटलाईट सिस्टीम बसवावी अशी सूचनाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली। बैठकीला सचिव जयंत पाटील, अशोक राऊत, संचालक सचिन घोरपडे, दिगंबर पाटील, अजित पाटील परितेकर, डीजे भास्कर, राजेंद्र डकरे, राजू लाटकर यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते।
वृद्ध दाम्पत्य प्राध्यापक जरा दाभोळे आणि त्यांच्या पत्नीच्या वार्धक्याचा आणि असहायतेचा फायदा घेऊन अनिल म्हमाने यानं दाभोळे कुटुंबियांची 66 लाखाची फसवणूक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गतीनं तपास करून दाभोळे कुटुंबियांना न्याय द्यावा अशी मागणी सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे यांनी पत्रकार बैठकीत केली आहे. लॉकडाऊन काळात जरा दाभोळे या वृद्ध दाम्पत्याच्या वार्धक्याचा फायदा घेऊन डाव्या चळवळीतील कार्यकर्ता अनिल म्हमाणे यानं फसवणूक केली आहे. केंद्र सरकार नवे नियम आणून आपले पैसे परस्पर काढून घेईल अशा भूलथापा मारून म्हमाणे यानं दाभोळे यांच्या बँकेतील सर्व पैसे काढून घरी आणायला लावले. सुमारे 66 लाख रुपयांची रक्कम आपल्याला फसवून म्हमाणे यानं चोरून नेली असल्याचा आरोप रेखा दाभोळे यांनी केला आहे. यावेळी कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे, कॉम्रेड चंद्रकांत यादव, संभाजी जगदाळे, अशोक पोवार यांनी या प्रकरणाचा पोलिसांनी गतीने तपास करून दाभोळे कुटुंबियांना न्याय द्यावा, अन्यथा या प्रकरणी सर्वपक्षीय कृती समिती तीव्र आंदोलन करेल असा इशारा दिलाय. यावेळी चंद्रकांत वाळके, रमेश मोरे, आरबी कोसबी उपस्थित होते. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचा भाग असणाऱ्या कोल्हापूर शहर आणि उपनगरांमधील विकास कामं येत्या 4 वर्षांमध्ये मार्गी लावू अशी ग्वाही आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली आहे. जवाहरनगर परिसरातील विकास कामांच्या शुभारंभावेळी ते बोलत होते. जवाहरनगरमधील बुद्ध गार्डन परिसरातील रस्ता कामाचा शुभारंभ आज आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांनी कोरोनाच्या भयावह परिस्थितीमुळे अनेक ठिकाणी विकास कामं रखडली असली तरी येणाऱ्या 4 वर्षांमध्ये ही विकास कामं मार्गी लावू अशी ग्वाही दिली. पुढचा काळ जो काही आपला असणार आहे, आता कोरोना कमी झालेला आहे, आता आपल्याला सगळ्या परिसरामधले अनेक कामं त्या ठिकाणी चालू केलेले आहेत आणि आपल्या परिसरामध्ये काही काम रखडलं असेल ते आपल्याला कुठल्याही परिस्थितीत पुढच्या या 4 वर्षांमध्ये आपल्याला संपवायचे आहेत हे निश्चितपणे माझं कर्तव्य असणार आहे आणि संपवून दाखवण्याची ताकद आणि धमक निश्चितपणे तुमच्या आशीर्वादाने ठेवल मला या निमित्ताने सांगायचंय. यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांनी परिसरातील प्रलंबित कामांची वहिदा सौदागर यांच्याकडून माहिती घेतली. यावेळी फिरोज सौदागर यांच्यासह भागातील कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान आमदार ऋतुराज पाटील यांनी गजानन महाराज नगर इथं KPC हॉस्पिटलच्या सहकार्यानं आयोजित आरोग्य शिबिराला भेट देऊन रुग्ण आणि डॉक्टरांशी चर्चा केली. यावेळी संध्या घोटणे, पूजा आरडे, मंगल खुडे, आदित्य आरडे, डॉक्टर रवींद्र वराळे, डॉक्टर राकेश कराडकर, अतुल पाटील, रोहित गवळी आदी उपस्थित होते. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या. तसंच एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. यापुढील बातम्या पाहूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत रहा एस न्यूज. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला क्रीडा मनोरंजन शेती उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. ब्रेक नंतर सविस्तर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोल्हापूर जिल्ह्यात आज सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या 24 तासात 15 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले तर 21 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. या काळात एकाही मृत्यूची नोंद झाली नसून सध्या 88 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 24 तासात जिल्ह्यात एकूण 494 जणांचे स्वॅब तपासणी अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 438 अहवाल निगेटिव्ह आले तर 26 अहवाल नाकारण्यात आले. 24 तासात नवे 15 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. नवीन रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील 4, करवीर तालुक्यातील 4 आणि गडहिंग्लज तालुक्यातील 2 रुग्णांचा समावेश आहे. सर्व नगरपालिका क्षेत्रात मिळून 1 रुग्ण आढळून आलाय तर अन्य जिल्ह्यातून आलेल्या 4 रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची आतापर्यंतची एकूण संख्या 49,369 इतकी झाली आहे. 24 तासात 21 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय. त्यामुळे आतापर्यंत डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची एकूण संख्या 47,585 झाली आहे. 24 तासात एकही रुग्ण दगावला नसून सध्या जिल्ह्यात 88 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
पन्हाळा तालुक्यातील कळे इथले फॅब्रिकेशन व्यावसायिक सुरेश सुतार यांनी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मदतीनं जगातील सर्वात मोठ्या मॅजिक स्क्वेअरची निर्मिती केली आहे. त्यांच्या या कामगिरीची OMG बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे. 10वीपर्यंत शिक्षण घेतलेल्या सुरेश सुतार यांनी सर्वांनाच आश्चर्यचकित करणारं काम केलंय. सुतार यांना या कामासाठी अमर सणगर, मनोज चौगुले, नितीन पाटील, अनिकेत सुतार, गायत्री पाटील, सोनाली पाटील, तेजस्विनी पाटील, सायली पाटील आणि श्रुतिका सुतार यांचं सहकार्य लाभलं. सलग 5 ते 6 वर्ष मेहनत घेत उभ्या 4096 आणि आडव्या 4096 संख्यांचा समावेश असलेला हा मॅजिक स्क्वेअर यापूर्वीच्या जर्मनीमध्ये तयार झालेल्या 3559 आडव्या आणि 3559 उभ्या संख्येच्या मॅजिक स्क्वेअरपेक्षा मोठा झालाय. या मॅजिक स्क्वेअरची आडवी उभी तिरपी बेरीज 3435,97,40,496 इतकी होते. याची OMG बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे. या मॅजिक स्क्वेअरचा उपयोग शालेय विद्यार्थ्यांना गणिताची आकडेमोड करताना होणार आहे. हा मॅजिक स्क्वेअर बनवताना सुतार यांनी एक्सेलचा वापर केला. ग्रामीण भागात राहून फॅब्रिकेशनचा व्यवसाय सांभाळत सुरेश सुतार यांनी ही गणितीय संकल्पना यशस्वी करत कौतुकास्पद कामगिरी नोंदवली आहे. यापूर्वी सुतार यांनी 34 फूट लांब आणि 292 काड्यांची लाकडाची साखळी तयार केली होती. त्यांच्या या विक्रमाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेनं आपल्या स्थापनेपासून ते आत्तापर्यंत विविध कामातून देशपातळीवर आपली ओळख निर्माण केली आहे. अशा या जिल्हा परिषदेचा गौरवशाली इतिहास गाथा ग्रामविकासाची या पुस्तकाच्या माध्यमातून सर्वांसमोर येतोय. ही अभिमानाची बाब आहे असं प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं. तर जिल्हा परिषदेच्या इतिहासाचा अमूल्य खजिना गाथा ग्रामविकासाची या पुस्तकात वाचायला मिळणार असल्याचं गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सांगितलं. गाथा ग्रामविकासाची या पुस्तक प्रकाशन समारंभावेळी ते बोलत होते. कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासात जिल्हा परिषदेचं योगदान मोठं आहे. 1962 पासून आजपर्यंत रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण या मूलभूत क्षेत्रात कोल्हापूर जिल्हा परिषदेनं देशपातळीवर आपल्या कार्याचा ठसा उमटवलाय. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून ते आजपर्यंतचा इतिहास पुस्तकरूपी सर्वांसमोर यावा या उद्देशानं कोल्हापुरातील दैनिक लोकमतचे वरिष्ठ पत्रकार समीर देशपांडे यांनी गाथा ग्रामविकासाची हे पुस्तक लिहिलंय. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील, खासदार धैर्यशील माने, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार जयंत असगावकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी बोलताना आमदार मुश्रीफ यांनी गाथा ग्रामविकासाची या पुस्तकाप्रमाणे सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांचा इतिहास लोकांसमोर यावा अशी मागणी केली. 2022 60 वर्ष आपल्याला या पंचायत राज्याला पूर्ण होत आहेत, ही रक्कम होतोय. तर विभागवार नाही तर प्रत्येक जिल्हा परिषदेचा इतिहास लिहिण्यासाठी मी निश्चितपणे वसंतराव भोसले साहेबांशी बोलीन आणि हे अमलात आणीन एवढा विश्वास मी देऊ इच्छितो. इतिहासाचा विसर पडला की भविष्याचा वेध घेणं अडचणीचं होतं. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या इतिहासाचा अमूल्य खजिना असणारं गाथा ग्रामविकासाची हे पुस्तक जिल्ह्याच्या भविष्यातील विकासाला दिशा देणारं ठरेल असा विश्वास नामदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला. भविष्य काळाचा वेध घेत असताना इतिहासाची विसरण झाली, विसर पडला की भविष्याचा वेध घेताना अनेक अडचणींना तोंड द्यावा लागतो आणि म्हणून मला वाटतं हा इतिहास नवीन येणाऱ्या लोकांना, नवीन येणाऱ्या सदस्यांना किंवा या पंचायत राज्य व्यवस्थेमध्ये काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना एक मानबिंदू त्या ठिकाणी ठरणार आहे. जसं लाईट हाऊस आपण म्हणतो त्या पद्धतीने हे पुस्तक कायमस्वरूपी सगळ्यांना प्रेरणादायी या ठिकाणी ठरणार. खासदार धैर्यशील माने, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार प्रकाश आबिटकर यांनीही मनोगत व्यक्त केली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, दैनिक लोकमतचे संपादक वसंत भोसले, जिल्हा परिषदेचे आजी माजी पदाधिकारी, सदस्य आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. कोल्हापुरातील रजत ओसवाल आणि बेंगलोरच्या डॉक्टर नम्रता सिंग हे दोघे चक्क ऑटो रिक्षातून भारत भ्रमण करणार आहेत. रविवारी 20 डिसेंबरला त्यांच्या या साहसी मोहिमेला कोल्हापुरातून सुरुवात होणार आहे. आत्तापर्यंत तुम्ही सायकलवरून, दुचाकीवरून भारत भ्रमणाच्या मोहिमेबद्दल ऐकलं असेल, पण ऑटो रिक्षातून भारत भ्रमण ही मोहीम वेगळी आणि खरंच साहसपूर्ण ठरणार आहे.
कोल्हापूरचे रजत ओसवाल आणि बेंगलोरच्या डॉक्टर नम्रता सिंग हे अनोखं धाडस करतायत. रविवारी कोल्हापुरातील न्यू पॅलेसपासून आमदार चंद्रकांत जाधव आणि माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ होणार असल्याचं रजत ओसवाल यांनी सांगितलं. 30 दिवसांच्या या मोहिमेत हे दोघे रिक्षातून 4,500 ते 5,000 किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. या प्रवासादरम्यान स्तनाचा कर्करोग आणि पर्यावरण रक्षण या विषयांवर जनजागृती करण्यात येणार असल्याचं डॉक्टर नम्रता सिंग यांनी सांगितलं. भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाचा वॉटर डायजेस्ट अवॉर्ड कोल्हापूर विमानतळाला जाहीर झालाय. केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी नुकतीच या पुरस्काराची घोषणा केली आहे. कोल्हापूर विमानतळ प्रशासनानं पावसाच्या पाण्याचं योग्य नियोजन करत विमानतळ परिसरात बाग फुलवली आहे. याची दखल घेत केंद्रीय जलशक्ती मंत्रालयानं वॉटर डायजेस्ट अवॉर्डसाठी कोल्हापूर विमानतळाची निवड केली आहे. विशेष विमानानं काल कोल्हापूर दौऱ्यावर आलेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे यांनी या पुरस्काराबद्दल विमानतळ प्राधिकरणाचे संचालक कमलकुमार कटारिया, कम्युनिकेशन विभागाचे ऋतुराज भोसले, HR विभागाचे DM शास्त्री यांचं अभिनंदन केलं. यावेळी संचालक कटारिया यांनी विमानतळ विस्तारीकरणाच्या कामाची माहिती दिली. यावेळी माजी महापौर निलोफर आजरेकर, DY पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ संजय D पाटील हे उपस्थित होते. स्वराज्य कार्य या नावानं राज्यातील काही तरुणांनी विधायक विचारानं एकत्र येत 17 गडकिल्ल्यांच्या स्वच्छतेचं काम हाती घेतलंय. या तरुणांनी नुकतंच रायगडावर एकत्र येत प्लास्टिक मुक्त रायगड मोहीम राबवली. यावेळी स्वराज्य कार्याच्या दिनदर्शिकेचं प्रकाशनही करण्यात आलं. एकीकडे पर्यटनाच्या निमित्तानं गडकिल्ल्यांच्या ठिकाणी जाऊन अस्वच्छता करणाऱ्या तरुणाईबद्दल संताप वाटावी अशी स्थिती असताना दुसरीकडे राज्यभरातील तरुण स्वराज्य कार्य या नावानं स्वराज्यातील 17 गडांच्या संवर्धनाचं काम करत आहेत. ध्यास एकच, माझ्या थोरल्या धाकल्या धण्याचे चरण कमल ज्या ज्या ठिकाणी पडलेत तो प्रत्येक चिरा संवर्धित करायचा हे ब्रीद घेऊन 4-5 वर्षांपूर्वी वसंतगडापासून स्वराज्य कार्याला सुरुवात झाली. आता हे स्वराज्य कार्य राज्यभरात पोहोचत आहे. या अंतर्गत गडावरील प्लास्टिक कचरा संकलित करण्याबरोबरच ऐतिहासिक वस्तूंचं जतन व्हावं यासाठी काम केलं जात आहे. स्वराज्य कार्याच्या 17 टीम राज्यभरात काम करत आहेत. वर्षातून एकदा या सर्व टीम किल्ले रायगडावर प्लास्टिक मुक्त रायगड मोहीम राबवतात. यंदा ही प्लास्टिक मुक्त मोहीम राबवण्याबरोबरच स्वराज्य कार्याच्या 2021 दिनदर्शिकेचं प्रकाशनही करण्यात आलं. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशज डॉक्टर शीतलताई मालुसरे आणि इतिहास अभ्यासक महेश पाटील यांच्या हस्ते दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली. स्वराज्य कार्याच्या 17 टीमनी संपूर्ण रायगडावरील प्लास्टिक बाटल्या आणि अन्य प्लास्टिक कचरा गोळा करत गडकिल्ल्यांच्या ठिकाणी बेजबाबदारपणे वागणाऱ्यांच्या डोळ्यामध्ये अंजन घातलंय. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या. तसंच एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. यापुढील बातम्या पाहूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत रहा एस न्यूज. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला क्रीडा मनोरंजन शेती उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. ब्रेक नंतर सविस्तर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भविष्यात दक्षिण विधानसभा मतदारसंघातील गावांचा परिपूर्ण विकास करण्याची ग्वाही आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली. वळिवडे इथल्या द्रौपदी आणि मेघराज कॉलनीतील अंतर्गत रस्त्याच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाला आमदार ऋतुराज पाटील यांच्या रूपानं नवीन उमदं असं नेतृत्व मिळालंय. निवडणुकीच्या काळात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी आमदार पाटील हे ग्रामीण भागाच्या विकासासाठी शासनाकडून 1,00,000 रुपये खेचून आणतायत. गांधीनगर आणि वळिवडे हद्दीत असलेल्या मेघराज कॉलनीतील नागरिकांनी कॉलनीच्या अंतर्गत रस्त्यांच्या डांबरीकरणाची मागणी केली होती. या कामासाठी आमदार पाटील यांनी भरीव असा निधी दिलाय. जिल्हा परिषद सदस्य वंदना पाटील, पंचायत समिती सदस्या शोभा राजमाने, करवीरचे माजी सभापती प्रदीप झांबरे, वळिवडे गावच्या उपसरपंच सुषमा शिंगे यांच्या उपस्थितीत आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य शैनाज नदाफ, उज्ज्वला पोवार, वैशाली घाटगे, राजू कुसळे, प्रकाश शिंदे, संजय चौगुले, राजाराम कुसळे, अरुण पोवार, वैशाली घाटगे, शौनाज नदाफ, सुरेखा चव्हाण, अनिता खांडेकर, संगीता चव्हाण, ग्रामसेवक बी डी पाटील, मोहन चूग, विलास मोहिते, सुहास तामगावे, बजरंग रणदिवे, राजाराम पोवार, अभिनंदन कावले, गणपती जाधव, अरुण पोवार आदी उपस्थित होते. नवजीवन तालीम चौक ते पंचगंगा नदीकडे जाणारा तगले रस्ता, नवजीवन तालीम मंडळ ते गणेश चौक रस्ता यासह अन्य रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. स्पर्धा परीक्षा अभ्यासिका मैदानाच्या ठिकाणी रनिंग ट्रॅक तयार करावा यासह पाण्याची टाकीची मागणी ग्रामस्थांनी केली. पाण्याची टाकी उभी करण्यासाठी टाकीचं ठिकाण ग्रामस्थांनी निश्चित करावं अशी सूचना आमदार पाटील यांनी केली. यावेळी आदर्श मोहिते, संदीप धनवडे, आदिती मोहिते, नारायण शिंदे, विजय शिखरे, हर्षवर्धन शिखरे, धीरज खांडेकर, सुशांत पोवार, भिकाजी शिरुटे, भगवान पळसे, अण्णासो धनवडे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. पन्हाळा तालुक्यातील बोरपाडळे इथल्या इंडो ॲक्वा फिश फीड कंपनीमध्ये 11 डिसेंबर रोजी चोरी झाली होती. या चोरीचा छडा लावण्यात कोडोली पोलिसांना यश आलंय. कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर बोरपाडळे गावच्या हद्दीतील या कंपनीमधून संगणकाचे 8 मॉनिटर, 8 स्टॅबिलायझर, 1 प्रिंटर, 1 लाख रुपये किमतीचं फिश ऑइल असा सुमारे 3,43,000 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. या प्रकरणी कोडोली पोलिसांनी वेगवान तपास करत बोरपाडळे इथल्या सुशांत रघुनाथ चौगुले पाटील या तरुणाला ताब्यात घेतलंय. त्याच्याकडील चौकशीत त्यानं चोरीची कबुली दिली आहे. त्याच्याकडून फिश ऑइल वगळता अन्य मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. न्यायालयानं सुशांतला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आणि सदर गुन्ह्याचा वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार तपास करत असताना गोपनीय माहितीच्या आधारे आम्ही सुशांत चौगुले पाटील यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली. विचारपूस केल्यानंतर त्यांनी त्या कारखान्यामध्ये 1.5 महिना मी कामाला होतो आणि कामाचा पगार मला या ठिकाणी दिलेला नाही आणि त्यांनी पगाराची मागणी केली असता त्याला त्याच्याशी हुजत घालून त्यांनी पगार देणार नाही असे सांगितले आणि या कारणातून त्यांनी रात्रीच्या वेळेला मी चोरी केलेले सांगितले आणि चोरले गेलेला मुद्देमाल ऑट कॉम्प्युटर प्रिंटर आपल्याला त्यांनी काढून दिलेला आहे. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने आरोपीला ताब्यात घेऊन त्याला अटक केलेली आहे. त्याचा 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी मंजूर झालेली आहे. दक्षिण मतदारसंघाशी आमच्या कुटुंबाचं कौटुंबिक नातं आहे. या नात्याच्या आपुलकीनं आपल्या सर्वांचं पाठबळ उभं आहे. दक्षिण मतदारसंघाला विकासाचं मॉडेल बनवायचं आहे. त्यासाठी हक्कानं विकास कामांची मागणी करा. मागणींची पूर्तता करण्यास सदैव तत्पर राहणार असल्याची ग्वाही आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली. कर्वे तालुक्यातील नागाव इथं ते बोलत होते. आमदार ऋतुराज पाटील यांच्या स्वनिधीतून करवीर तालुक्यातील नागाव इथल्या रेणुका मंदिर आणि सभागृहाचं काम पूर्ण करण्यात आलंय. कलशारोहण, वास्तुशांती आणि मंदिर प्रवेश शुभारंभ आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. सरकार स्थापनेनंतर कोरोनाचं संकट उभं राहिलं, त्यामुळे विकासकामांसाठी काही मर्यादा आल्या, पण कोरोनाचं संकट कमी झालंय. माझं कुटुंब असणाऱ्या दक्षिण मतदारसंघाला विकासाचं मॉडेल बनवण्यासाठी मी, पालकमंत्री सतेज पाटील आणि आमचे कुटुंबीय कमी पडणार नसल्याची ग्वाही आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली. की आता अनेक लोक आपले त्या ठिकाणी वेगवेगळ्या गावातून येतात, तर बंटी साहेबांनी आज त्या ठिकाणी एवढे वर्ष आज त्या ठिकाणी काम करत असताना जे काही कमूल असेल तर माणसं कमवली आज त्या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं दिसून आलेले. की आपल्या मतदारसंघाची एक वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न तरुण कार्यकर्ता म्हणून निश्चितपणे मी करत आलेलो आहे. या 9 महिन्यामध्ये आपल्याला थोडी मर्यादा होती काम करायला, पण आता कोरोनाचं संकट जे आता कमी झालेलं आहे. आपल्याला 4 महिन्याआधी ओढून बघितलं तर माईकवर बोलत असताना कदाचित मास्क काढायची संधी मिळाली नसती, पण आज मास्क काढू शकतोय, बोलू शकतो अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे. आणि माझी विनंती एवढीच आहे की आपण अनेक त्या ठिकाणी गेले अनेक वर्ष बंटी साहेबांच्या बरोबर वेगवेगळ्या माध्यमातून, वेगळ्या कार्यक्रमातून असेल किंवा वेगळ्या कामातून असेल आपण वावरत असता. आता आपण एक कुटुंब म्हणून जेव्हा मोठा आपला मतदारसंघ करतो तेव्हा आपल्या सगळ्यांचं सहकार्य माझ्याबरोबर असणं तितकंच गरजेचं आहे. ऋतुराज म्हणून एकटा काम त्या ठिकाणी करू शकणार नाही. आपण सगळेजण माझ्यावर ताकदीनं असला, आपण एकत्र असला तर निश्चितपणे आपली गावाची एक वेगळी ओळख किंवा गावाची प्रगती त्या ठिकाणी मी करू शकतो हा विश्वास मला आहे. विजय नाईक यांनी गावच्या विकास कामांचा आढावा घेतला. माजी जिल्हा परिषद सदस्य एकनाथ पाटील, शाहू साखरचे संचालक मारुती निगवे,
माजी उपसभापती सागर पाटील, विलास साठे, संभाजी बोटे, एस के पाटील, विश्वास दिंडोरले, अशोक किल्लेदार, जयवंत घाटगे, लोकनियुक्त सरपंच दीपाली विजय नाईक, उपसरपंच कृष्णाबाई शिवाजी रांडगे, ग्रामपंचायत सदस्या स्वाती तोरसकर, राणी शिवाजी चौगले, संजय नाईक, बापूसो खामकर, राजाराम रांडगे, राहुल कोराणे, उत्तम तोरसकर, तंटामुक्त अध्यक्ष तानाजी मगदूम, शाळा समिती अध्यक्ष संजय मगदूम यांच्यासह पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला उपस्थित होत्या. कोल्हापुरातील विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय आणि संशोधन केंद्रानं पोस्ट कोविड रुग्णांसाठी उपयुक्त ठरणारं माधव रसायन प्लस हे औषध विकसित केलंय. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते हे औषध लोकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं. विश्ववतीच्या वतीनं कोरोना संक्रमणाच्या काळात रस माधववटी आणि माधव रसायन ही रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासह विषाणूजन्य आजारांचा समर्थपणे सामना करणारी दोन औषधं विकसित करत लाखो लोकांना कोरोना संसर्गापासून संरक्षण दिलं. अनेक लोकांना कोरोनावरील उपचारांनंतर विविध शारीरिक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचं लक्षात आल्यानंतर विश्ववतीमधील तज्ज्ञ डॉक्टर आणि संशोधकांनी पोस्ट कोविड रुग्णांसाठी माधव रसायन प्लस हे औषध विकसित केलंय. या औषधाच्या वापराचे सकारात्मक परिणाम दिसून आल्यानंतर हे औषध लोकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलंय. आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते आमदार चंद्रकांत जाधव, आमदार प्राध्यापक जयंत असगावकर, सद्गुरू आनंदराज महाराज सांगवडेकर, सुजाता माळी यांच्या उपस्थितीत या औषधाचं अनावरण करण्यात आलं. यावेळी आमदार सतेज पाटील यांनी कोरोना संक्रमण काळासह पोस्ट कोविड काळातही विश्ववती संशोधन केंद्रानं दिलेलं योगदान महत्वाचं असल्याचं सांगत माधव रसायन प्लस हे औषध घरोघरी पोहोचवण्याचा प्रयत्न करण्याची गरज असल्याचं सांगितलं. अनेक वेगळ्या पद्धतीनं आयुर्वेदाचा आधार घेऊन जो ऐतिहासिक परंपरा आपल्या या देशाची मोठी आहे आयुर्वेदातली, त्याच्यावर या ठिकाणी सर्व अभ्यास करून विश्वमंडळी नेहमीच एक सकारात्मक पुढाकार, म्हणजे कुणी सांगितलेलं नाही करा म्हणून, परंतु स्वतःहून या समाजातल्या लोकांना आपण काहीतरी द्यायला लागतो या भावनेतून त्यांची भूमिका नेहमीच त्या ठिकाणी राहिलेली आहे. जे काही आपण केलेलं आहे ते लोकांच्या पर्यंत पोहोचलं पाहिजे, त्याचा फायदा लोकांना जास्तीत जास्त त्या ठिकाणी झाला पाहिजे, आणि मला वाटतं तसा प्रयत्न आपण जर हा करता आला तर निश्चितपणे लोकांच्या आयुष्यामध्ये चांगल्या पद्धतीने त्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी मदत होऊ शकेल असं मला वाटतं, आणि आपण तो प्रयत्न सगळे मिळून त्या ठिकाणी करूया. विश्ववती चिकित्सालय आणि संशोधन केंद्रानं कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील 7,000 शिक्षकांसाठी माधव रसायन प्लस हे औषध मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते शिक्षकांकडे ही औषधं सुपूर्द करण्यात आली. यावेळी डॉक्टर दीपक धामणे, निरंजनदास सांगवडेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाअंतर्गत कसबा बावड्यातील भगतसिंह वसाहतीमध्ये मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिरात 175 जणांची मोफत तपासणी करण्यात आली. बालरोग तज्ज्ञ डॉक्टर अजय शिंदे, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर मीनाक्षी काळे, छातीरोग तज्ज्ञ डॉक्टर कुणाल तहसीलदार, डॉक्टर मीनाक्षी पाटील, डॉक्टर व्ही ए आर्डेकर यांनी या शिबिरात सहभागी रुग्णांची तपासणी करून औषधोपचारांबाबत मार्गदर्शन केलं. बेघरांनाही सन्मानाचं जीवन जगता आलं पाहिजे असं प्रतिपादन राज्य निवारा समितीच्या सदस्या प्रमिला जरग यांनी केलं. एकटी संस्थेच्या बेघर आनंद मेळाव्यात त्या बोलत होत्या. स्त्री हिंसा विरोधी पंधरवडा आणि जागतिक बेघर दिनाचं औचित्य साधून एकटी संस्थेनं शाहू नाका इथल्या बेघर निवारा केंद्रात आनंद मेळाव्याचं आयोजन केलं होतं. यावेळी संस्थेच्या कामकाजाची माहिती अध्यक्ष अनुराधा भोसले यांनी दिली. या मेळाव्याला मार्गदर्शन करताना राज्य निवारा समितीच्या सदस्या प्रमिला जरग यांनी रक्तांची नाती दूर होऊ लागल्यानं बेघर निवारा केंद्र उभारावी लागत असल्याची खंत व्यक्त केली. बेघरांनाही देशात सन्मानानं जीवन जगता आलं पाहिजे. राज्यातील इतर जिल्ह्यांपेक्षा बेघरांना आसरा देण्यामध्ये कोल्हापूर जिल्हा सर्वात आघाडीवर असल्याचं जरग यांनी नमूद केलं. यावेळी संदीप पोवार, डॉक्टर अर्चना जगतकर, डॉक्टर मंजुळा पिशवीकर, रोहित सोनुले, डॉक्टर अमरसिंह रजपूत, जननी संस्थेचे प्रतिनिधी यांच्यासह एकटी संस्थेचे पुष्पा कांबळे, गौतम कांबळे, अनुप्रिया कदम, सौरभ पाटील, अभिजित कांबळे, पुष्पा पठारे, अर्चना आडी, अक्षय इंगवले उपस्थित होते. शेवटी एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर.
केंद्र सरकार शेतकरी आंदोलनाचा प्रश्न चुकीच्या पद्धतीने हाताळतंय, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा आरोप. दहा लाख रुपयांची लाच घेताना प्राप्तिकर निरीक्षक अँटी करप्शनच्या जाळ्यात, एका डॉक्टर विरोधातील कारवाई टाळण्यासाठी मागितली होती लाच. इचलकरंजीतील भाजपसोबत सत्तेत असणाऱ्या शाहू विकास आघाडीच्या नगरसेविकेनेच काढला महिलांसह पालिकेवर मोर्चा, नगराध्यक्षांसमोर वाचला प्रभागातील समस्यांचा पाढा. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत पालकमंत्री सतेज पाटील यांची आढावा बैठक, भाजीपाल्याच्या कचऱ्यापासून गांडूळ खत निर्मिती प्रकल्पाबरोबरच सोलर स्ट्रीट लाईट सिस्टीम बसवण्याची केली सूचना. वृद्ध दाम्पत्याच्या आर्थिक फसवणूक प्रकरणाचा पोलिसांनी गतीने तपास करावा, अन्यथा आंदोलन, सर्वपक्षीय कृती समितीचा इशारा. आणि जिल्ह्यात 24 तासात 15 नवे कोरोनाबाधित तर 21 जणांना डिस्चार्ज, एकही मृत्यू नाही, 88 रुग्णांवर उपचार सुरू. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या, तसंच एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.